सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यात मनगोळी येथील महिला मंडळीने मोठ्या भक्तिभावाने गौरी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम यशस्वी केला. 10 सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन झाले. त्याच दिवशी सायंकाळी मोठ्या भक्तिभावाने गौरी गणपतीचे पूजन करण्यात आले. त्याच दिवशी रात्री भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावातील ग्रामस्थ मंडळींना आणि पाहुणे मंडळींना महाप्रसाद घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. तिसऱ्या दिवशी सकाळी 7 ते 12 वाजण्याच्या सुमारास गावातील महिला मंडळींनी एकत्र येऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून गौरी पूजनाचे दोरे घेऊन महाआरती करून गौरी गणपती विसर्जन केला जातो. नेमकं गौरी गणपती कार्यक्रम संदर्भात मनगोळे गावातील अर्चना आंबुळे, कविता आंबुळे, गायत्री कापसे आणि मंगळवेढाहून आलेल्या रेशमी ढेमरे काय म्हणाल्या पहा. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी. माझे नाव अर्चना सदागर आंबुळे, मनगोळीतून बोलते, तालुका दक्षिण सोलापूर. 10 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता गौरी आवाहन झालं. त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून आनंदाने उत्साहाने त्यांचं स्वागत केलं आणि 11 तारखेला गौरी पूजन. त्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून पूजा आरती केली. गौरी विसर्जनाच्या दिवशी सगळ्या बायकांना हळदी कुंकाला बोलवून त्यांचा कार्यक्रम झाला. माझे नाव रेशमा नितीन डेंबरे. मी मंगळवेढ्याहून मनगोळीमध्ये आलेले आहे लक्ष्मीच्या कार्यक्रमासाठी. इथे 10 तारखेला लक्ष्मीचे आगमन झालेले आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही लक्ष्मीचे स्वागत खूप आनंदाने आणि उत्साहाने केले. त्या लक्ष्मी घरामध्ये आणून त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दिला. संध्याकाळी त्यांना खूप उत्साहाने खूप आनंदाने त्यांची सजावट केली. सकाळ उठून पुरणपोळीचा स्वयंपाक असं त्यांना नैवेद्य दिलेला. आणि आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी आज त्यांचं खूप सर्व बायका एक जागी जमा होऊन खूप उत्साहाने त्यांना विसर्जन करण्यासाठी जमलेले आहेत आणि दोरं घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे त्यांनी. आणि खूप बायका आनंदात आहेत. माझे नाव गायत्री श्रीकांत कापसे, राहणार मनगोळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. 9 सप्टेंबर 2024 लक्ष्मीचे आवाहन संध्याकाळी. त्या दिवशी मंगळवार असल्यामुळे आम्ही 11 वाजता लक्ष्मी आवाहन केले आणि लक्ष्मी त्या दिवशी आवाहन झाले. दुसऱ्या दिवशी भोजन, त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला. दुसऱ्या दिवशी पुरणपोळी आणि आज विसर्जनाचा दिवस. सगळ्या गावातील बायकांना दोऱ्यासाठी एकत्र जमवले आणि फुले, दुर्वा, अजून त्यांचा कार्यक्रम केला आज आणि आरती. सगळ्या बायका एकत्र आल्यामुळे सगळेजण खुश आहेत. आणि गौरीकडे आम्ही सुख समृद्धी, पाऊस पाणी आणि सगळ्यांना समाधान हे मागितले. माझे नाव कविता कमलाकर आंबोळे. 10 सप्टेंबरला गौरी आवाहन केले. आल्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य लावला. त्यानंतर रात्री त्यांना बसवायची स्वागत तयारी केली. मुलगा असून मी आम्ही तिघांनी स्वागत तयार करून बसवून घेतल्या लक्ष्म्या. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य लावून आरती केली. नंतर आज तिसरा दिवस विसर्जनचा. आज भाताचा नैवेद्य लावून दोऱ्यांचा कार्यक्रम करायचा. बायका बोलवून सगळ्या आनंदात सुख समाधान शांती यात उत्सव करणार आहोत.